जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सारंग। पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा, तेव्हा सुरुवात करूया महावेगवान घडामोडींचा आढावा घ्यायला। पंजाबमधल्या भटिंडामध्ये एका डान्सरवर गोळीबार करण्यात आला आहे। स्टेज शो सुरू असतानाच गोळीबार झाल्यानं गोंधळ उडाला। स्टेजच्या समोरच बसलेल्या दोन तरुणांनी बंदुकीतून गोळी झाडली, डान्सरला गोळी लागताच तिचा मृत्यू झाला। गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। गोळीबारात मृत्यू झालेली डान्सर गर्भवती असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली। अमृतसरमध्ये हार्ट ऑफ एशिया परिषदेमध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले। दहशतवादाला बळ देणाऱ्याच्या विरोधात सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे। अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अश्रफ घनी यांनी देखील मोदींच्या दहशतवादी मुद्द्याचं समर्थन केलं आहे। दहशतवाद ही अफगाणिस्तानची सर्वात मोठी समस्या आहे। मागील वर्षी सर्वाधिक बळी अफगाणिस्तानात गेलेले आहेत। सीमेपलीकडील दहशतवाद आणि त्याला मिळणारा निधीचा स्रोत आपण ओळखायला हवा आणि वेळीच त्यावर अंमलबजावणी करावी, असं मत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अश्रफ घनी यांनी व्यक्त केलं आहे। भारत आणि कतार या दोन्ही देशांदरम्यान 5 महत्वपूर्ण करार करण्यात आले आहेत। व्हिसा, सायबर सुरक्षा आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये करार करण्यात आलेले आहेत। भारत आणि कतारच्या हायड्रोकार्बन प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे। मोदी यांनी इथे कतारचे पंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन नासिर बिन खलीफा अल थानी यांच्यासोबत चर्चा केली। या दरम्यान त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये 5 करारांवर सह्या केल्या। पंजाबमधल्या सुवर्ण मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली। मोदींचं अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देखील पवित्र मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। मोदी यांनी सुवर्ण मंदिरातील लंगरमध्ये स्वतःच्या हातानं इथे आलेल्या भक्तांना जेवण वाढलं आणि यावेळेला मोदी आणि घनी यांना सुवर्ण मंदिराची 24 कॅरेट सोन्याची प्रतिकृती, 5 पुस्तकांचा संघ आणि शाल भेट दिली। लवकरच 20-50 नव्या नोटा चलनामध्ये येणार आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नव्या नोटा चलनामध्ये आणण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र कुठलाही कुणालाही घाबरण्याची गरज नाही, कारण जुन्या 20 आणि 50 नोटा देखील चलनामध्ये राहणार आहेत। 20 नवीन नोटा चलनामध्ये येतील आणि त्यावर दोन्ही बाजूनी एल अक्षर असेल। तसंच जुन्या 20-50 नोटांवर देखील त्या देखील चलनामध्ये राहतील, असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे। नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून 7 डिसेंबरला द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार आहे। रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरामध्ये 0.5% घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कर्जाचे दर कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कर्जधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। बेशिबी मालमत्तेप्रकरणी अहमदाबादचा प्रॉपर्टी डीलर महेश शहाला काल अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलं। महेश शहा 1580 कोटींचा कर चुकून फरार झाला होता। त्यांना चौकशीमध्ये माझ्याकडे राजकारणी आणि बड्या अधिकाऱ्यांचा काळा पैसा आहे अशी कबुली दिली होती आणि त्यानंतर अचानक महेश शहानं खोटाडेपणा केला आणि त्यांनी खोटी संपत्ती जाहीर केल्याचं सांगत आयकर विभागानं त्याचा दावा फेटाळला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता कामाला लागलेत। मुंबई महापालिका जिंकण्याच्या निर्धारानं उद्धव ठाकरेंनी मिशन महापालिका सुरू केलं आहे। शिवसेना भवनमधील कालच्या नेते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना चांगली स्तंभी दिली आहे। थेट माझ्याशी संपर्क ठेवा, तिकिटासाठी वशिलबाजी चालणार नाही आणि काम न करणाऱ्या नेत्यांना घरी बसवेन, असं सज्जड दम उद्धव ठाकरेंनी नेत्याला दिला असल्याचं कळत आहे। नोटाबंदीविरोधात शिवसेनेनं नरेंद्र मोदी सरकारविरोधात मोर्चेबांधणी केली आहे। नोटाबंदीविरोधात शिवसेना आक्रमक असून त्याविरोधात उद्या म्हणजे सोमवारी शिवसेनेचे खासदार रिझर्व्ह बँकेवर धडकणार आहेत। नोटाबंदीनंतर जनतेला होणाऱ्या त्रासाविरोधात शिवसेनेनं सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतलेली असून आता थेट आरबीआयवर ते धडकणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेतली। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची मोहन भागवतांसोबत जवळपास तासभर चर्चा झाली। नोटाबंदी संदर्भात शिवसेनेच्या भूमिकेवरून सरसंघचालकांशी चर्चा झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे आणि त्याचप्रमाणे इतर राजकीय बाबींवरही चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे। नोटाबंदीचा निर्णय चांगला, मात्र त्यानंतरच नियोजन चुकलं, त्यामुळे डॉक्टरांना ऑपरेशन चांगलं करूनही काळजी न घेतल्यानं रुग्ण दगावण्याची भीती आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टिप्पणी केली आहे।
लाख रुपयांचा कोट घालणारी आणि दिवसातून 3-3 वेळा कपडे बदलणारी व्यक्ती भावनिक होऊन मी फकीर आहे असं म्हणते या शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय. आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुका पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या असल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय. देवेंद्र सरकार डोरेमॉन कार्टून आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती इतकी बिघडली आहे की नागपूर क्राईम कॅपिटल बनली अशी जहरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. दिवाळी अधिवेशनापूर्वी फडणवीस सरकारला घेण्याची संपूर्ण तयारी केल्यावर विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार घातला. मराठा मोर्चाचा वादळ आता 14 डिसेंबरला नागपूरच्या विधिमंडळावर धडकणार आहे. पुण्यातल्या मराठा क्रांती मुक्त मोर्चाच्या परिषदेमध्ये हा इशारा देण्यात आलाय. मराठा समाजाने राज्यभरात 52 ठिकाणी मोर्चे काढले पण सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर गंभीर दिसत नाहीये. त्यामुळे अधिवेशनाच्या काळामध्ये प्रश्न सुटले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा परिषदेमध्ये देण्यात आलाय. नोटाबंदीच्या निर्णयाच्या समर्थनार्थ पुण्यामध्ये भाजपचे खासदार संजय काकडे यांनी रॅली आयोजित केली होती. विशेष म्हणजे ही रॅली काकडेंनी वैयक्तिक पातळीवर काढली होती त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आज रॅलीबद्दल चांगली चर्चा रंगली होती. तसंच भाजपचे मोजकेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नोटाबंदीनंतर टोलनाक्यांवर पुन्हा एकदा टोल वसुली सुरू झाली आहे. सुट्या पैशांच्या तुटवड्यामुळे प्रत्येक टोलनाक्यावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. टोलनाक्यांमुळे देशाचं वर्षाला 1,45,000 कोटींचं नुकसान होतंय असं एका अभ्यासामध्ये समोर आलंय. टोलवर उभ्या राहणाऱ्या गाड्यांमुळे देशाचं वर्षाला 1,00,000 कोटींचं इंधन वाया जातं असा अहवाल ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि IIM कोलकाता यांनी दिलेला आहे. शेतकऱ्यांना ई पेमेंटद्वारे खतं बियाण्यांची खरेदी करता यावी यासाठी राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार बँकांनी शेतकऱ्यांना ई पेमेंट खरेदी करण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापुरी चप्पललाही नोटाबंदीचा फटका बसू लागलाय. चप्पल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा चेन्नई आणि निपाणी शहरातून होतो मात्र नोटाबंदीच्या निर्णयानंतर कच्चा माल पुरवठाधारकांना देण्यासाठी पुरेशी रक्कम मिळत नसल्यानं कोल्हापुरात चप्पल निर्मिती कमी झालेली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीचा विवाह सोहळा नागपुरात पार पडला. गडकरींची मुलगी केतकी अमेरिकेमध्ये फेसबुकमध्ये काम करणाऱ्या आदित्य कासखेडीकर सोबत विवाहबद्ध झालेली आहे. या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गजांनी राजकारण्यांनी हजेरी लावली. काटकोपरमधल्या आर सिटी मॉलमध्ये उभारलेल्या वॅक्स म्युझियमचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केलं. सध्या जगभरातील 32 प्रतिभावंतांचे मेणाचे पुतळे इथे ठेवण्यात आले. वॅक्स म्युझियममधलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते लंडनमधील मादाम तुसात वॅक्स म्युझियम. लंडनप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये लोणावळ्यामध्ये सुनेल्स वॅक्स म्युझियम आहे आणि आता मुंबईतही वॅक्स म्युझियम सुरू झाल्यानं कलाप्रेमींसाठी पर्वणी मानली जाते. नगर जिल्ह्यामध्ये 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन आरोपी सागर काही दिवसांपासून तिला मारहाण करायचा आणि धमकावत तिच्यावर अत्याचार करायचा. सहनशक्तीचा अंत झाल्यावर पीडित मुलीनं तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी सागर हा श्रीरामनगरचा रहिवासी असून त्याला पत्नी आणि 3 मुलं आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सागरला गजाआड केलाय. नवी मुंबईत पोलिसांनीच व्यापाराला गंडा घातलाय. व्यापाऱ्याचे 1,00,000 रुपये पोलिसांनी लुटले. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या नोटा बदलण्याचं कारण देत पोलिसांनी फसवणूक केली आहे. यामध्ये 1 पोलीस अधिकारी आणि 3 पोलीस शिपायांचा समावेश असल्याची माहिती आहे. औरंगाबादमध्ये पोलिसांनी व्यापाऱ्याचे 8,00,000 रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर हा प्रकार अंगलट येताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पैसे परत देखील केले मात्र पोलीस आयुक्तांनी चौकशी करून कारवाई म्हणून त्या 5 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. मुंबईच्या नागपाड्यामध्ये राहणाऱ्या साईनाथनं काही दिवसांपूर्वी मित्राच्या घरी 47 ग्रॅम सोनं आणि 1,50,000 रकमेवर डल्ला मारला पण ही रक्कम रद्द केलेल्या 500 आणि 1,000 नोटांची होती. आता या नोटांचं करायचं काय म्हणून त्यानं ही रक्कम बँकेच्या स्वतःच्या खात्यामध्ये जमा केली पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर साईनाथनं आपला गुन्हा कबूल केला. अमरावतीचा वासनंद मुरलीधर बाबा फरार झाला. अचलपूर तालुक्यामधल्या एलकीपूर्णा गावातील अय्याशी
मुरलीधर बाबावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तत्पूर्वीच पोलीस कारवाईच्या भीतीने बाबा पळून गेलाय. दरम्यान या बाबाच्या आश्रमातील अनेक गुढ आता उकलू लागलेले आहेत. मदांद मुरलीधर बाबाच्या आश्रमामध्ये 12 गुप्त खोल्या आढळून आलेले आहेत. अमरावतीचा वास्तांद मुरलीधर बाबा त्यानंतर फरार झालेला आहे. शिडीमध्ये विजेच्या धक्क्यानं बिबट्याचा मृत्यू झालाय. पक्ष पकडण्याच्या प्रयत्नामध्ये बिबट्या ट्रान्सफॉर्मरवर चढला, त्यामुळे विजेचा धक्का लागून बिबट्याचा मृत्यू झालाय. अकोले तालुक्यामधल्या देवठाणीची ही घटना आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा एका बिबट्याचा मृतदेह आढळलेला आहे. वरोरा तालुक्यामधील आजनगाववन परिसरामध्ये 5 वर्षाच्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. दरम्यान बिबट्याचा मृत्यू झुंजीमुळे झाला असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तवलेला आहे. गिरगाव काळबादेवी आणि ठाकूरद्वार इथल्या रहिवाशांनी मेट्रो 3 मार्गिकेचं काम शिवसेनेच्या मदतीनं बंद पाडलेलं होतं. या प्रकरणी इथल्या रहिवाशांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्या समन्वयानं बैठक पार पडली आणि यात MMRCA रहिवाशांना विभागातच पुनर्वसन करण्याची ग्वाही देत दुप्पट आकाराची घरं देण्याचं मान्य केलं आहे. मेट्रो 3 मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या कारशेड आणि कास्टिंग यार्डसाठी आवश्यक जागा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला मिळाली आहे. आरे कॉलनीमधील जोगेश्वरी लिंक रोड लगतची 3 हेक्टर जमीन राज्य सरकारनं हस्तांतरित केल्यानं आता मेट्रो 3 कारशेड आरे कॉलनीच्याच मुळावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. पोलिसांच्या मदतीला टॅक्सी चालक धावून आलेले आहेत. महत्वाच्या दिवशी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना रात्री घरपोच मोफत टॅक्सी सेवा देण्यात येणार आहे अशी घोषणा भगवान टॅक्सी महासंघाच्या अध्यक्षांनी केली आहे. कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा यासाठी कोकण रेल्वे मार्गावर हमसफर ही अतिजलद गाडी सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2017 घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित झालेलं आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या MPSC.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. फेब्रुवारी मार्च 2017 12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षा अर्ज येत्या 8 ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये स्वीकारले जाणार आहेत. ज्या माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना दिनांक 1 नोव्हेंबर 2016 नंतर सांकेतांक मिळाले असतील त्यांना सुद्धा याच कालावधीमध्ये अर्ज भरता येणार आहे. शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलवण्याची भरती पद्धत लष्कर आता बदलणार आहे. यापुढे आधी लेखी परीक्षा घेऊन त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचीच शारीरिक चाचणी होईल. लष्कर भरतीसाठी उमेदवारांची होत असलेली गर्दी पाहता या पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय लष्करानं घेतला आहे. राज्यातील शाळाही आता स्मार्ट होणार आहे. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्राची ओळख व्हावी, अद्ययावत ज्ञान मिळावं म्हणून शैक्षणिक महाराष्ट्र आणि डिजिटल शाळा हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत आणि या उपक्रमांतर्गत मार्च 2017 33,000 प्रगत शाळा आणि डिजिटल शाळा करण्याचं उद्दिष्ट आहे. ध्वनी प्रदूषणाला आवर घालण्यासाठी मुंबई पोलिसांकडून व्हॉट्सअप सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि यामार्फत नागरिक थेट व्हॉट्सअपद्वारे तक्रार देऊ शकतात. ही सेवा पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आल्यानं पोलिसांकडून त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवलेली आहे आणि यावेळेला उसळणाऱ्या गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस SRPF गृहरक्षक दल आणि श्वान पथक दंगल नियंत्रण पथकाचे जवान अहोरात्र तैनात राहणार आहेत. कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असल्यानं पालिकेनं महत्वपूर्ण पावलं उचललेली आहे. त्यानुसार मोठी हॉटेल्स मॉल्स आणि गृहनिर्माण सोसायटींना सेंद्रिय खत प्रकल्प सक्तीचा करण्यात आलेला आहे. मात्र अनेक ठिकाणी हा नियम धाव्यावर बसवण्यात येत असल्यानं कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी दिले. मुरबाडमधल्या परिसराचं महत्व लक्षात घेऊन या भागामध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे, त्यामुळे कल्याण नगर रेल्वे मार्गाबाबत प्राधान्यानं केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी बोलण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. तसंच या मार्गासाठी राज्य सरकारही खर्च करेल असंही त्यांनी सांगितलंय.
पनवेल महापालिकेने शहरामध्ये अतिक्रमणाविरोधात मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. शहरातील बेकायदा वृत्तपत्र वाचनालयांवर महापालिकेने कारवाई केली असून केवळ जागा अडवण्यासाठी राजकीय पक्षांकडून ही वाचनालय उभारण्यात आल्याचे समजते. मध्य रेल्वेने मध्य पादचारी पुलाला पश्चिमेला प्रवेशद्वार खुले केलेला आहे. त्यानंतर केडीएमटीने सोमवारपासून तिथून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुले रोड, गुप्ते रोड, उमेश नगर, रेती बंदर आणि कोपर रोड वरून 3 मिनी बस धावणार आहेत. रुपी बँकेची गेल्या 6 महिन्यांपासून समाधानकारक प्रगती होत चाललेली आहे. त्यामुळे आता बँकेच्या विलिनीकरणाच्या दृष्टीने सरकारी, खासगी तसंच सहकारी बँकांना प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. विलिनीकरणापूर्वी उच्च न्यायालयाकडून मान्यता घेण्यात येणार आहे अशी माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाने दिली आहे. बोगस डॉक्टरांना चाप बसवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि त्यामध्ये नागरिकांनाही सहभागी करण्यात आलाय. व्हॉट्सअपद्वारे आपल्या भागातील बोगस डॉक्टर कळवण्याचं आवाहन महापालिकेने नागरिकांना केलंय. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रवाशांमध्ये मागील 8 वर्षांच्या तुलनेमध्ये निचांकी घट झाली. ऑक्टोबर महिन्यामधील आकडेवारीनुसार प्रवासी संख्या 674 पर्यंत खाली घसरलेली आहे, तर या महिन्यामध्ये केवळ 55% बसेसचाच वापर झाल्याचं समोर आलंय. वस्तू आणि सेवा कर विधेयकाला कदाचित नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसू शकतो. नोटाबंदीच्या सावटाखाली दडपलेल्या अर्थव्यवस्थेला जीएसटीचा प्रारंभिक ताण सहन होण्याबाबत सरकार साशंक आहे, त्यामुळे त्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याची चाचपणी सुरू आहे. नोटाबंदीनंतर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीला अच्छे दिन आल्याचं चित्र आहे. मुंबईत दादरच्या एलआयसीच्या ब्रांचमध्ये एका दिवसात तब्बल 50 कोटींच्या पॉलिसींची विक्री झाली आहे. एलआयसीची ही विक्रमी कमाई मानली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एनडीएमध्ये परत येण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगितलेलं आहे. नितीश कुमार यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन केलेलं होतं, त्यानंतर ते पुन्हा एनडीएमध्ये येतील अशी शंका सुरू होती आणि त्याला त्यांनी पूर्णविराम दिला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय एअरटेल कंपनीच्या पेमेंट बँकेनं नवीन ऑफर जाहीर केलेली आहे. या बँकेमध्ये जेवढे पैसे जमा कराल तेवढ्याच मोबाईल टॉक टाईम ग्राहकांना देण्यात येणार आहे, त्यामुळे नवीन बँक खातं उघडण्याबरोबरच मोफत टॉक टाईम मिळण्याचा दुहेरी लाभ ग्राहकांना मिळणार आहे. अपडेट न केल्यास पुढच्या वर्षीपासून लाखो स्मार्टफोनवर व्हॉट्सअप बंद होणार आहे. व्हॉट्सअपमध्ये दिवसेंदिवस नवनवीन बदल केले जात आहेत. हे बदल जुन्या स्मार्टफोनसाठी सपोर्टिव्ह नाही आहेत. भविष्यामध्ये येणाऱ्या आधुनिक बदलांसाठी हे फोन अनुपयोगी आहेत असं व्हॉट्सअपच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलंय. हा फास्टमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.